नमस्कार, या निवडीच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो. पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती संदर्भामध्ये एक महत्वाची न्यूज बुलेटिन पा प्रसिद्ध झाले असून या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून काही महत्वाच्या सूचना पा अभिवेकत धारकांना देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची सूचना आहे ती म्हणजे या टप्प्यामध्ये काही उमेदवार आपले सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करू न शकल्यामुळे किंवा काही चुकीची माहिती भरल्यामुळे तुम्हाला पसंतीक्रम पा जनरेट होत नव्हते, तर अशाही उमेदवारांसाठी एक दिलासादायक सूचना दिलासादायक माहिती या बुलेटिनच्या माध्यमातून पा देण्यात आलेली आहे. तसेच जी भरती प्रक्रिया आहे ती कधीपर्यंत पूर्ण होईल या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. या संदर्भातील माहिती आपण एडच्या माध्यमातून पाहूया. तर यामध्ये जी पहिली सूचना दिलेली आहे ती म्हणजे जे पवित्र पोर्टलमार्फत सध्या शिक्षक भरती सुरू आहे, जी प्रक्रिया सुरू आहे, तर ही शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सुरू आहे आणि यासाठी हायकोर्टाने सुद्धा जी परमिशन आहे ती पा दिलेली आहे आणि त्यानुसार प्रक्रिया सुरू असेल. त्यानंतर पा बरेच असे उमेदवारांना पा एक प्रश्न पडत होता की जर आम्ही पा मुलाखतीशिवाय फक्त पसंतीक्रम लॉक केले तर आम्ही या पदभरतीमध्ये आहोत का, तर या ठिकाणी तुम्ही त्या पदभरतीमध्ये आहात. तसेच जर तुम्ही पा फक्त मुलाखतीसाठी पसंतीक्रम लॉक केले असतील तरीही तुम्ही मुलाखतीसाठीच्या पदभरतीसाठी कन्सिडर केल्या जाणार आहात, म्हणजे तुम्ही ज्यासाठी तुमचे पसंतीक्रम लॉक केले असतील तर त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही पा सहभागी आहात. आणि जर तुम्ही समजा एखादी प्रक्रिया म्हणजे विथ किंवा विदाउट यापैकी फक्त एकासाठीच पसंतीक्रम लॉक केले असतील तर त्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात. ज्याचे पसंतीक्रम तुम्ही लॉक केले नाहीत त्यासाठी मात्र पात्र नसणार आहात, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, बऱ्यापैकी काही जे उमेदवार असतात ती चुकीची माहिती पा समाज माध्यमावरती पा प्रसारित करत असतात, त्याच्यामुळे त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं आपलं लक्ष न ठेवता जे न्यूज बुलेटिन येईन तर त्याच्या माध्यमातून तुमची जी काही सर्व शंकांचं निरसन आहे ते पा करून घ्यायचं आहे, अशा प्रकारची एक सर्वात महत्वाची सूचना आहे. त्याचप्रकारे पा समाज माध्यमावरती म्हणजे टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, या ठिकाणी चुकीची माहिती पसरवली जाते. बरेच जण आपल्या आपल्या जे मनाचे अर्थ आहेत ते पा काढतात आणि ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पा संभ्रम निर्माण होतो. तर आता अशी कोणतीही गोष्ट या ठिकाणी होऊ नये यासाठी ही सर्वात महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून पोलिसांची सुद्धा जी नजर आहे ती अशा प्रकारे जे निगेटिव्ह माहिती पसरवत आहे त्यांच्यावरती असेल, ज्याच्यामुळे जे उमेदवारांचं पा मानसिक स्वास्थ्य आहे त्या ठिकाणी पा बिघडणार नाही किंवा चांगलं राहायला पा मदत होणार आहे. त्यानंतर जी शिक्षक पदभरती आहे ती कधीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, तर बघा जी लोकसभेची पण निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जी निवड यादी वगैरे आहे किंवा जी भरती प्रक्रिया आहे ती पण पूर्ण करण्याचा प्रशासनाचा पूर्णपणे प्रयत्न आहे. परंतु जरी काही अपरिहार्य कारणास्तव सदरची पदभरती लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण जर झाली नाही तर या ठिकाणी भविष्यामध्ये ती जी प्रक्रिया आहे ती आहे त्याच पद्धतीने पूर्ण केली जाईल आणि त्यासाठी कोणत्याही पात्र अभिगत धारकांनी यावत वेगळी अशी काळजी किंवा अनावश्यक चिंता करू नये की आता भरती होईल किंवा नाही. त्या ठिकाणी भरती होणारच आहे, परंतु जर काही कारणास्तव या ठिकाणी ती निवडणुकीमुळे वगैरे फक्त पेंडिंग जर राहिली किंवा या ठिकाणी थोडीशी लांब गेली त्या ठिकाणी थोडासा वेळ लागेल, परंतु वेळेमध्ये ती भरती प्रक्रिया आहे ती पण पूर्ण होणार आहे. तर या बाबतीमध्ये पण निश्चिंत राहायचं आहे. आणि त्यानंतर तथापि शासन निर्णय दिनांक 10/11/22 मध्ये नमूद केल्यानुसार शिक्षक पदभरती ही पण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होणार आहे, म्हणजे आता हा एक टप्पा झाल्यानंतर पुढचा एक टप्पा असेल, नंतर तिसरा टप्पा असेल, अशा प्रकारे काही टप्पे असतील आणि त्यामध्ये वेगवेगळ्या जाहिराती संस्थावाज येतील. आता हा जो टप्पा आहे या टप्प्यामध्ये 16 ऑक्टोबर 2023 ते 22 जानेवारी 2024 या दरम्यान ज्या संस्थांनी ज्या जिल्हा परिषदेने आपल्या जाहिराती पण प्रसिद्ध केल्या अपलोड केल्या तर त्यांचीच भरती किंवा त्यांचा टप्पा या ठिकाणी होत आहे. आणि या टप्प्यामध्ये जे उमेदवार पात्र आहेत या सर्वांनी आपले पसंतीक्रम लॉक केलेले आहेत. आता या टप्प्यामध्ये असे काही उमेदवार आहेत की ज्यांनी आपले सेल्फ सर्टिफिकेशन पण पूर्ण केलं नव्हतं, सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना काही चुकीची माहिती पण भरली होती किंवा वेळेमध्ये तुम्ही स्वप्रमाणपत्र तुमचं पूर्ण केलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला पसंतीक्रम आलेले नाही या टप्प्यामध्ये, तर आता हा तर तुमचा जो चान्स आहे तो पा गेलेला आहे. परंतु ज्यावेळेस पा दुसऱ्या टप्प्यामधील काही जाहिराती येतील त्यावेळेस मात्र त्या टप्प्यामध्ये तुम्हाला पसंतीक्रम जनरेट व्हावेत, त्यांना पसंतीक्रम द्यायला चान्स मिळावा यासाठी अशा उमेदवारांना आपले जे स्वप्रमाणपत्र आहे ते दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल. तसेच समजा काही तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन तुम्ही पूर्ण केलं नसेल तर ती सुद्धा संधी पा दिली जाणार आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ही इडिटचा ऑप्शन दिला जाईल सेल्फ सर्टिफिकेशन इडिट करण्याचा किंवा चुका दुरुस्त करण्याचा त्यावेळेस तुम्ही तुमचं
सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस दुसऱ्या टप्प्यामधील जाहिराती प्रसिद्ध होतील त्यावेळेस तुम्हाला त्याचे पसंतीक्रम येतील. त्यानंतर अभियोगत धारकांना म्हणजे तुम्हाला जे काही पा अडचणी असतील त्या अडचणी संदर्भामध्ये पा eupavitra2022@gmail.com या मेलवरती तुमच्या ज्या काही सविस्तर अडचणी असतील त्या पा मांडायच्या आहेत. ज्याच्यामुळे अभियोगत धारकांचे सर्वसाधारण जे काही मुद्दे असतील, जे कॉमन मुद्दे असतील, ज्या काही सर्वांना ज्या काही समस्या पडतात, ज्या काही अडचणी पडतील, अडचणी येतात, त्या सर्व मुद्दे या ठिकाणी कळवायच्या आहेत आणि त्याचा न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यपा करता येईल. न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नांना, सर्व अडचणींना या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या कालावधीमध्ये त्याचे प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या कालावधीमध्ये मदतीची आवश्यकता असल्याने परिस्थिती अनुरूप विविध समाज माध्यमावरती आलेल्या संदेशास योग्य तो प्रतिसाद देण्यात आलेला आहे. तथापि आता अभियोगधारकांच्या स्तरावरील कारवाई पूर्ण झाल्यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे संदेश पाठवायचे नाहीत, अशा प्रकारे या ठिकाणी सूचना दिलेली आहे. म्हणजे तुम्ही माननीय आयुक्तांना वगैरे कोणालाही संदेश करत असाल, मेसेज करत असाल, तर ते पा करू नये, ते टाळावेत, कारण कोणत्याही प्रकारचं उत्तर तुम्हाला पा दिलं जाणार नाही. त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील ते सर्व मेलला पाठवायचे आहेत आणि जे कॉमन प्रश्न असतील ते सर्व कॉमन प्रश्नांना उत्तरे हे न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून दिली जातील. तसेच ज्या उमेदवारांना पा अडचणी होत्या, सेल्फ सर्टिफिकेशन करू शकला नाही तुम्ही वेळेमध्ये किंवा काही तुमच्या चुका झालेल्या आहेत, त्याचीही तुम्हाला दुरुस्त करण्याची पण संधी पुढच्या टप्प्याच्या आधी पा दिली जाईल. त्याच्यामुळे त्या बाबतीत सुद्धा तुम्ही निश्चिंत राहायचं आहे. तर अशा पद्धतीने ही न्यूज बुलेटिन 15 तारखेला प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत, ज्या महत्वाच्या तुमच्या अडचणी होत्या त्या बाबतीमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात आलेली आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यास चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.